काँग्रेसने अनेक वेळा भाजपची मदत घेऊन राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं आहे. आमचा पक्ष आता तर काँग्रेसपेक्षा मोठा झाला आहे, त्यामुळे आम्ही समजूतदारपणाची भूमिका घेणे आवश्यक आहे. जयंत पाटील यांचा नाना पटोलेंवर घणाघात. 2.5 वर्षांपूर्वी शरद पवार साहेबांनी भाजपाच्या विरोधात महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं, ती भाजपाला मदत होती का विरोध होता? शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची मोड बांधून विकास आघाडी तयार केली आणि उद्धव ठाकरे यांनी साथ दिली आणि सर्वांनी मिळून भाजपला विरोध केला. फक्त महाराष्ट्राचा प्रश्न नाही तर तो फक्त गोंदिया जिल्ह्यात आहे. उलट त्या ठिकाणी काँग्रेसने अनेक वेळा भाजपची मदत घेऊन राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अनेक वर्षांची आघाडी आहे आणि आमचा पक्ष आता तर काँग्रेसपेक्षा मोठा झालेला आहे, त्यामुळे आम्ही समजूतदारपणाची भूमिका घेणे आवश्यक आहे. यापेक्षा अधिक आम्ही बोलणार नाही. त्यांनी कोणता निर्णय घ्यायचा हा त्यांच्या पक्षाचा भाग आहे, त्याविषयी मी बोलणार नाही, असं मत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय. 2.5 वर्षापूर्वी भाजपच्या विरोधात आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं, ती भाजपला मदत होती का विरोध होता? त्यांनी पुढाकार घेतला, काँग्रेस आणि शिवसेना उद्धवजी ठाकरेंनी त्याला सहमती दर्शवली, काँग्रेस त्यात आली. आपण सगळ्यांनी मिळून भाजपला विरोधच केलेला आहे. प्रश्न महाराष्ट्राचा नाही आहे, प्रश्न फक्त गोंदिया जिल्ह्याचा आहे. आणि गोंदिया जिल्ह्यात किती वेळा तिथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवायला काँग्रेसशी भारतीय जनता पक्षाशी संधान जोडलं याचा फक्त मी हिशेब दिलेला. मी त्याच्यावर काही बोललेलो नाही आहे, पण मला याची जाणीव आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आमची अनेक वर्षाची महाराष्ट्रात आघाडी आहे आणि आमचा पक्ष आता त्यांच्यापेक्षा मोठा झालेला आहे, त्यामुळं आम्ही समजूतदारपणाची भूमिका घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळं आम्ही याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही. सरकारमधनं बाहेर पडणार का तर येणार पुढच्या काळात दिसेल असं दिसत नाही. त्यांच्या पक्षाचा निर्णय, तो त्याच्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.